गेल्या 5 दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं अटी घातल्याचं समोर आलंय. एखादा परिसर 2 दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली असेल तरच तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात येईल असा जी आर सरकारनं काढला आहे. त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली जातीय. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं 7 ऑगस्टला एक शासन निर्णय जारी केला. त्यात पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलंय. मात्र या मदतीसाठी अजब निकष लावण्यात आलाय. अतिवृष्टी किंवा पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखादं क्षेत्र पाण्यात बुडालं असल्यास असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. यावरून आता वादाला तोंड फुटलंय.